अच्युतबोल मराठी चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत रिजनिंग. रिजनिंगमध्ये सर्वात इम्पॉर्टंट टॉपिक. सर्वात इम्पॉर्टंट टॉपिक का बघा, या प्रकारचे क्वेश्चन तुम्हाला नेहमी विचारले जातात. पण तुम्ही डायग्राम बघा, आता हीच डायग्राम घेतली तर बघा किती अवघड आहे. यामध्ये आपल्याला सांगितलं त्रिकोणांची संख्या किती, त्यामध्ये आपला टाईमही वेस्ट होणार आहे आणि बरोबरच येईल असं नाही आहे. त्यामुळे अशा एक्झाम्पलमध्ये तुम्हाला काय करायचं असतं तर ट्रिक यूज करायची असतं. तर आज आपण सर्व टाईपचे त्रिकोणांची संख्या किती यावर कोणत्या कोणत्या टाईपचे क्वेश्चन विचारले जातात हे सर्व क्वेश्चन आजच्या लेक्चरमध्ये आपण कवर करणार आहोत. म्हणजे तुमचे यावर विचारलेले त्रिकोणांची संख्या किती यावर विचारलेलं एकही क्वेश्चन मिस होणार नाही आणि आपण सर्वात सोप्या पद्धतीने म्हणजे शॉर्ट ट्रिक यूज करणार आहोत. बघा या प्रकारचा डायग्राम तुम्हाला आली असं समजू आपण. तर बघा इथे तुम्हाला एक त्रिकोण दिला आहे. आता सर्वांनाच माहिती आहे हा किती आहे, एक त्रिकोण आहे, ठीक आहे. पण या प्रकारचे जर त्यामध्ये एक लाईन येत गेल्या तर हे त्रिकोण काउंट करणं हे अवघड होत जातं. आता इथे तुम्ही इझिली काउंट करू शकता. आता हा एक आणि हा एक किती, दोन, आणि हा एक पूर्ण तीन. अशा प्रकारे आपल्याला काउंट करायचं नाही, आपल्याला काय करायचं आहे शॉर्ट ट्रिक यूज करायची. आता शॉर्ट ट्रिक कशी यूज करणार आहे बघा, इथे नंबरिंग द्यायचं एक, इथे दोन, यांची काय करायची प्लस करायची, किती होता तीन. आत्ताच आपण काउंट केलं बघा, हा एक ट्रायंगल, हा एक ट्रायंगल आणि हा मोठा एक ट्रायंगल, तीन. म्हणजे आपल्याला फक्त बेरीज करायची, जे ट्रायंगल दिसतं तिथे नंबरिंग टाकायची आणि त्यांची टोटल करायची. त्याचप्रमाणे बघा सेकंडमध्ये एक, दोन, तीन. आता आपण इथे जर काउंट करायला गेलो पूर्ण, हा एक, हा दोन, हा तीन, त्यानंतर हा एक बनतो, हा आणि हा मोठा एक पूर्ण बनतो. पण आपल्याला तसं काउंट करायचं आहे का, नाही. आपल्याला काय करायचं आहे यांची प्लस करायची, किती होता सहा, ठीक आहे. त्याचप्रमाणे बघा इथे तुम्हाला इझी वाटते पण ह्या मोठ्या डायग्राममध्ये जर तुम्हाला सॉल्व करता आलं, इथली जर तुम्हाला शॉर्ट ट्रिक समजली तर तुम्ही कोणतेही या प्रकारचे क्वेश्चन सॉल्व करू शकता. एक, दोन, तीन आणि चार. आता बघा यांची आपण प्लस केली, किती होता दहा, ठीक आहे. त्यानंतर बघा आता इथे ह्या प्रकारे हे समजून घ्या व्यवस्थितरित्या, ह्या प्रकारचा क्वेश्चन आला तर कसं सॉल्व करायचं. बघा तुम्ही इथे बघितलं आहे, बघा इथे काही ट्रायंगल तयार होत आहे, त्यानंतर इथे काही ट्रायंगल तयार होत आहे आणि त्याचबरोबर इथे काही ट्रायंगल तयार होत आहे बघा ह्या प्रकारचे, ठीक आहे. तर आता कशी नंबरिंग द्यायची हे व्यवस्थितरित्या समजून घ्या. बघा इथे एक, दोन, तीन, चार, पाच आणि सहा, त्यानंतर इथे एक, दोन, त्यानंतर एक, दोन, तीन, चार. आता यांची टोटल तर किती दहा होते, यांची किती तीन होते. आता यांची टोटल केली सहा, पाच, अकरा, पंधरा, वीस आणि एकवीस, किती होते एकवीस होते, ठीक आहे. आता ह्या सर्वांची टोटल दहा, तीन आणि एकवीस यांची टोटल म्हणजे यामध्ये असलेले त्रिकोणे. एकवीस अधिक दहा अधिक तीन, ठीक आहे, किती होतं चौतीस, ठीक आहे. तर यामध्ये किती त्रिकोणे चौतीस, हा आपला काय होता टाईप वन होता, टाईप वन, ठीक आहे. आता आपण टाईप सेकंड बघू. यामध्ये काही डाऊट असेल तर तुम्ही विचारू शकता कमेंट्समध्ये, हे तुमचं क्लिअर झालं असेल. टाईप वन तुमचा सर्वांचा क्लिअर झाला असेल. बघा टाईप सेकंड, तर टाईप सेकंडमध्ये या प्रकारचे डायग्राम तुम्हाला विचारले. आता इथे कोणी सांगू शकेल की किती एक ट्रायंगल आहे, पण हा एक ट्रायंगल कसा हे आपण समजून घेऊया. त्यानंतर इथे किती आहे बघा, इथे तुम्हाला लक्ष द्यायचे, हा एक ट्रायंगल आणि हा एक ट्रायंगल बनतो, ठीक आहे. तर आपण कशावरून शॉर्ट ट्रिक लक्षात ठेवणार आहे, कोणती ट्रिक लक्षात ठेवणार आहे, म्हणजे ह्या प्रकारचे कोणतेही क्वेश्चन आला तर आपण सॉल्व करू शकू. बघा इथे किती आहे एक लाईन आहे, आडवी लाईन किती आहे एक आहे, म्हणून हा काय एक ट्रायंगल आहे. आता इथे बघा एक, दोन, दोन आडव्या लाईन आहे म्हणून काय दोन ट्रायंगल आहे. आता इथे बघा एक, दोन, तीन, इथे किती आहे तीन. ही ट्रिक यूज करायची तुम्हाला प्रत्येक वेळेस असं काउंट करत जाण्यापेक्षा. आपण काय करायचं, जे आडव्या लाईनी किती आडव्या लाईनी तेवढे ट्रायंगल आहे. आता इथे एक, दोन, तीन, चार, किती चार, ठीक आहे. हा आपला काय होता सेकंड टाईप. बघा टाईप थर्ड, टाईप थर्डमध्ये तुम्हाला या प्रकारचे क्वेश्चन आला. बघा या प्रकारचं क्वेश्चन तुम्हाला एक्झाममध्ये आलेलं आहे आणि या प्रकारचे एक्झाममध्ये येऊ शकतं किंवा याही प्रकारचं क्वेश्चन तुम्हाला एक्झाममध्ये विचारला जातो. बघा आता इथे तुम्ही बघितलं असेल, आता इथे आपल्याला दिसतंच आहे किती
त्रिकोणे हा एक आहे आणि हा एक पूर्ण बनतो, असे दोन त्रिकोणे. बघा या प्रश्नाला ट्रिक यूज होणार नाही, पण याच्या पुढचे जे असतील ज्या लाईनी वाढत चालल्या आपल्या त्याला ती ट्रिक यूज होणार आहे. इथे तर तुम्हाला माहितीच आहे इथे दोन आहे, पण इथे ट्रिक यूज होणार आहे का नाही होणार आहे. ठीक आहे, आता बघा इथे ट्रिक कशी यूज होणार आहे. सर्व क्वेश्चनमध्ये जेवढेही टाईप आज आपण घेणार आहोत सर्व्यामध्ये आपण ट्रिक यूज करणार आहोत. बघा आता इथे नंबरिंग देऊ, एक दोन तीन आणि चार. लास्ट नंबर कोणता आहे, लास्ट नंबर कोणताही असो त्याला काय करायचं, दोनाने गुणा करायचा. किती होता, आठ. म्हणजे यामध्ये किती त्रिकोण आहे, आठ आहे. चला आता आपण एकदा समजून घेऊ कशा प्रकारे आठ त्रिकोण आपल्याला दिसत आहे. आता हे हा एक, हा किती आहे दोन तीन, त्यानंतर हा चार, हे चार झाले. त्यानंतर बघा हा पूर्ण एक, त्यानंतर हा तर झाला. आता इथून बघा हा दोन, त्यानंतर हा तीन आणि हा एक चार. अशा प्रकारे हे चार आणि ते पहिले चार किती होता, आठ. तर एकूण किती, आठ त्रिकोण आहे. ठीक आहे, नेक्स्ट डायग्राम बघा. आता इथे एक लाईन एक्स्ट्रा आली, आता इथे किती चार होता इथे, तर बघा एक्स्ट्रा लाईन आली तर काय करायचं, सेम करायचं, नंबरिंग द्यायची, एक दोन तीन चार पाच आणि सहा. लास्ट नंबर कोणता आहे, सहा आहे. सहा, सहाला काय करायचं, दोनाने गुणा करायचा, किती बारा. ठीक आहे, यामध्ये किती त्रिकोण आहे, बारा आहे. नेक्स्ट बघा इथे एक लाईन एक्स्ट्रा आली, सेम करायचे, नंबरिंग द्यायची, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ. लास्ट नंबर कोणता आहे, आठ आहे. आठाला काय करायचं, दोनाने गुणा करायचा, बेटे सोळा. त्यानंतर बघा आता इथे थोडंसं कन्फ्युजन होऊ शकतं, कारण इथे आतमध्येही तुम्हाला एक बॉक्स दिसतो आहे. ठीक आहे, आता अशा वेळेस काय करायचं, सर्वात पहिले बाहेर जे दिलेलं आहे त्याला काय करू आपण, नंबरिंग देऊन देऊ, एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ. किती हे टोटल, आठ आहे. आठ गुणिले दोन किती, सोळा. आता हे तर झाले बाहेरचे, आतमध्येही काय करायचं, नंबरिंग द्यायची, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ, आठ गुणिले दोन सोळा, किती होता, बत्तीस. ठीक आहे, या प्रकारे इथे किती त्रिकोण येणार आहे तुमचे, बत्तीस. तर टाईप थर्डही तुम्हाला व्यवस्थितरित्या समजला असेल, यावर कोणताही क्वेश्चन विचारला गेला तर हीच ट्रिक यूज करायची. ठीक आहे, नेक्स्ट टाईप बघा, कोणता टाईप आहे आपला, हा फोर्थ. ठीक आहे, बघा या आधीच्या ह्याच्यामध्ये आपण टाईप थर्डमध्ये काय बघितलं होतं, सिंगल दिलेलं होतं आपल्याला, सिंगल. ते आपण कसं काउंट करायचो, एक दोन तीन आणि चार, जो लास्ट नंबर आहे चार गुणिले दोन बेचूक आठ. या प्रकारे आपण काय करायचो, सॉल्व करायचो. आता आपण बघा इथे काय जॉईंट झालेले, इथे जॉईंट झाले, इथे तीन जॉईंट झाले, इथे तीन आहे, पण हे वेगळ्या प्रकारची, म्हणजे यामध्ये आणि यामध्ये कसा डिफरन्स आहे हे आपण समजून घेणार आहोत. आणि इथे बघा चार जॉईंट झाले, तर यामध्येही कसा प्रकारे डिफरन्स तुम्हाला दिसणार आहे ते आपण बघणार आहोत. हे सर्व क्वेश्चन आपण शॉर्ट ट्रिकने सॉल्व करणार आहोत. बघा आता इथे सिंगल असल्यावर आपण काय करायचो, जो लास्ट नंबर असायचा त्याला दोन आणि गुणा करून आठ आन्सर यायचं आपला. आता इथे आपल्याला तेच करायचं आहे, पण इथे जी जॉईंट होते त्याबद्दल आता आपण यामध्ये समजून घेणार आहोत. बघा इथे नंबरिंग देऊ, एक दोन तीन चार, एक दोन तीन चार, म्हणजे पहिलं याचं बघा, चार गुणिले दोन किती आठ, इथे चार गुणिले दोन किती आठ. आता हे सोळा तर झालेच आहे, बघा हे सोळा तर झालेच आहे, पण अजून आपल्याला काय यूज करायचं आहे. आता हे सोळा आणि प्लस काय येणार हे लक्षात घ्या, जेव्हाही जॉईन होतं बघा, आता इथे जॉईन झालं आहे, तर बघा हा एक त्रिकोण तयार झाला आणि हा एक त्रिकोण तयार झाला, म्हणजे जेव्हाही जॉईन होणार आहे तेव्हा ही जी रेषा असते याला दोन म्हणायचं. ठीक आहे, दोन किती होता, अठरा. ठीक आहे, पूर्ण त्रिकोण किती आहे, अठरा आहे. फक्त एवढं लक्षात ठेवायचं, आता इथे जॉईन होते ना, म्हणजे इथे दोन घ्यायचं, इथे जॉईन होते म्हणजे इथे दोन येईल, इथे दोन येणार आहे. ठीक आहे, या प्रकारे बघा इथे समजून घेऊ, दोन तीन चार, एक दोन तीन चार, एक दोन तीन चार, या प्रकारे. आता आपल्याला माहितीच आहे इथे किती येणार आहे, आठ अधिक आठ अधिक आठ. ठीक आहे, आता इथे यांची टोटल किती, चोवीस होती. आता बघा हे दोन या कशाप्रकारे तयार होणार हे तुम्हाला समजलंच असेल. त्यानंतर हा एक म्हणजे दोन अधिक दोन. ठीक आहे, म्हणजे किती, अठ्ठावीस.
ठीक आहे। आता बघा या क्वेश्चनमध्ये आणि या क्वेश्चनमध्ये काय डिफरन्स आहे हे समजून घ्यायचं। बघा हे एका लाईन येते आणि हे एका लाईनीत आहे का नाही, म्हणजे यामध्ये आणि यामध्ये डिफरन्स असणार आहे, ठीक आहे। हे दोन्ही तुम्हाला समजलं असेल, जिथेही लाईन येते जिथेही जॉईंट होतं तिथे दोन समजूनच घ्यायचे, ठीक आहे। बघा ते इथे एक दोन तीन चार, एक दोन तीन चार, एक दोन तीन चार, हे तर सेमच येणार आहे। आता याचे आठ, याचे आठ आणि याचे आठ, हे तर सेम येणार आहे। पण इथे काय लक्षात ठेवायचं, एक गोष्ट लक्षात ठेवायची तुम्हाला, मग इथे जॉईंट होतं म्हणजे हे चोवीस जॉईंट झाल्याचे दोन, इथेही जॉईंट नव्हतं म्हणजे इथेही दोन, म्हणजे हे अठ्ठावीस तर आलेच, पण त्यामध्ये अजून एक ट्रायंगल तयार होतं। बघा आता हा एक नवीन ट्रायंगल तयार होतो, हा नवीन त्रिकोण तयार झाला आहे, म्हणजेच काय प्लस वन, इथे किती येणार आहे एकोणतीस, ठीक आहे। हा तयार झाला आहे कारण इथे जेव्हा आपण होतो ना तेव्हा तो इथे होता, तेव्हा तो ट्रायंगल तयार होत नव्हता, पण आता इथे ट्रायंगल तयार होतो आहे, हे लक्षात घ्यायचं आहे, ठीक आहे। नेक्स्ट बघा आता इथे किती एक्स्ट्रा ट्रायंगल तयार होतील आपण बघूया। एक दोन तीन चार, एक दोन तीन चार, एक दोन तीन चार, एक दोन तीन चार, आता हे तर तुम्हाला माहितीच झालं आहे सर्वांना, म्हणजे आठ, हे आठ, हे आठ आणि हे सॉरी हे आठ किती आता बत्तीस होता। त्यानंतर दोन दोन दोन, ठीक आहे, इथे दोन येणार आहे, इथे दोन येणार आहे, इथे दोन होणार आहे कारण इथे जॉईन होत आहे, ठीक आहे। किती होणार आहे सहा, हे सहा झाले, पण अजून एक्स्ट्रा किती ट्रायंगल तयार होतील हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे। बघा इथे तुम्ही बघितलं, हा एक ट्रायंगल तयार झाला, ठीक आहे, प्लस वन। त्यानंतर बघा हा एक ट्रायंगल तयार झाला प्लस वन, आणि त्यानंतर हा एक प्लस वन, या प्रकारचे एक्स्ट्रा तीन ट्रायंगल तयार झाले, ठीक आहे। मग आता किती टोटल होणार आहे, सहा आणि तीन नऊ दहा अकरा, म्हणजेच एक्केचाळीस, किती एक्केचाळीस। तर बघा या प्रकारच्या क्वेश्चनमध्ये काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट्समध्ये विचारू शकता, व्यवस्थित तिथे समजून घ्या कारण यावर तुम्हाला क्वेश्चन विचारले जाता। बघा नेक्स्ट टाईप आहे टाईप फिफ्थ। बघा या प्रकारचे क्वेश्चन तुम्हाला नेहमी विचारला जातो, जर तुम्ही कोणत्याही एक्झामची तयारी करत असाल आणि प्रिवियस इयरच्या क्वेश्चन पेपर जर तुम्ही बघितला, या प्रकारचा तुम्हाला क्वेश्चन तिथे नक्की दिसेल, कारण बहुतेक क्वेश्चन एक्झाममध्ये हा क्वेश्चन विचारला गेला आहे। बघा आता इथे कसं सॉल्व करायचं, आपल्याला एक त्रिकोण दिला आहे, हा एक त्रिकोण दिला आहे, त्यामध्ये अजून एक छोटा त्रिकोण दिला आहे आपल्याला, तर कशाप्रकारे सॉल्व करायचं आहे। आता इथे आपण हा जर बाहेरचा फक्त बघितला तो एक आहे आपल्याला माहिती आहे, पण हा आतल्यामुळे इथे त्रिकोण तयार होत आहे, तर कसं करायचं, एक दोन तीन आणि हा एक आतला चार, असे चार पकडायचे, आणि त्यानंतर लास्टला सर्वात लास्टला हा बाहेरचा एक पकडायचा, किती पाच। बघा किती आले, पाच आले। इथे जर तुम्हाला समजलं नसेल तर यामध्ये नक्की समजून जाईल। बघा काय करतो आपण, एक दोन तीन आतला एक पकडतो, चार म्हणजे हा पूर्ण आपला सॉल्व झाला आहे, त्यानंतर हा सॉल्व करू, एक दोन तीन आतला एक चार, म्हणजे हे सर्व आपले सॉल्व झाले। त्यानंतर हा लास्टचा मी तुम्हाला इथे सांगितलं होतं, लास्टला काय करायचं, हा बाहेरचा एक घ्यायचा, म्हणजे हा बाहेरचा एक किती नऊ, तर यामध्ये किती त्रिकोणे नऊ आहे। बघा त्याचप्रमाणे आपल्याला इथेही सॉल्व करायचं, एक एक त्रिकोण काय करायचं, कमी करत चालायचं, एक दोन तीन आतला एक चार, हा सॉल्व झाला, त्यानंतर हा सॉल्व करू, एक दोन तीन आतला एक चार, आता बघा हा सॉल्व करू, एक दोन तीन आतला एक चार, आणि हा बाहेरचा एक पकडायचा, ठीक आहे, किती होता तेरा। तर एकूण किती त्रिकोण तयार होता, तेरा। तर हे शॉर्ट ट्रिक तुम्हाला समजलीच असेल, लक्षात ठेवायचे, काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट्समध्ये विचारू शकता, कारण यावरचा एकही क्वेश्चन तुम्हाला मिस करायचं नाही, कोणताही क्वेश्चन आला तरी तुम्ही ते सॉल्व करू शकता, ठीक आहे। बघा टाईप सिक्स। बघा हा टाईप सिक्स तुम्हाला थोडा ओळखीचा वाटत असेल, कारण टाईप फायमध्ये काय गेलं होतं आपण, बघा या प्रकारे, या प्रकारचे तुम्हाला डायग्राम टाईप फायमध्ये आपण शिकलो, तर कशाप्रकारे आपण ही सॉल्व करायचो त्यानंतर ही आपण समजून घेणार आहोत। बघा त्यामध्ये आणि यामध्ये काय फरक आहे तोही समजून घेऊ, आणि त्या डायग्रामचा या डायग्रामशी काय संबंध आहे। बघा आता एक दोन तीन चार, या प्रकारे आपण काय करायचो, पाच घ्यायचो, म्हणजे हे चार आणि बाहेरचा एक पाच, ठीक आहे। आता ह्या डायग्राममध्ये काय इथे लाईन आहे, तर बघा आता जेव्हाही अशा लाईनी असेल तर तेव्हा काय करायचं, हा एक हा एक काय दोन,
एक एक दोन एक एक काय दोन म्हणजे किती अकरा. बघा हा क्वेश्चन तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलं असं तरी आपण एकदा पुन्हा इथे व्यवस्थितरित्या समजून घेऊ. जर इथे नसेल समजलं तर इथे तुम्हाला सक्की समजून जाणार आहे. बघा आता अशा टाईपचं आपण क्वेश्चन घेतलं तर बघा ह्या लाईन नाही आहे असं समजू आपण. ठीक आहे, तर आपण कसं सॉल्व्ह करायचं ते सर्वात पहिले बघू. एक दोन तीन आणि हा आतला एक चार म्हणजे हा सॉल्व्ह झाला. त्यानंतर हा सॉल्व्ह करतो आपण एक दोन तीन आतला एक चार आणि हा बाहेरचा पूर्ण एक पकडतो आपण किती झाले पाच. आता बघा इथे लाईन दिली आपल्याला. आताच आपण बघितलं या प्रकारची लाईन असेल तर किती इथे दोन इथे दोन इथे दोन म्हणजे किती सहा. ठीक आहे, सहा आणि चार दहा पाच पंधरा किती पंधरा त्रिकोण तयार होत. बघा नेक्स्ट क्वेश्चन बघा या प्रकारचं क्वेश्चन आता इथे लाईन जरी असलं तरी आपण सॉल्व्ह करू शकतो. आता तुम्हाला समजलंच आहे. ठीक आहे, बघा एक दोन तीन आतला एक चार हा झाला सॉल्व्ह. त्यानंतर एक दोन तीन चार आणि हा चार. ठीक आहे, आता त्यानंतर हा बाहेरचा एक पकडतो हे झालं सर्व सॉल्व्ह. आता फक्त या लाईनिंगचं राहिलं म्हणजे आता इथे दोन इथे दोन इथे दोन आता आतमध्ये पडे म्हणून इथे दोन इथे दोन इथे दोन. ठीक आहे, किती होता बारा. ठीक आहे, आता बघा चार आणि चार आठ नऊ दहा अकरा म्हणजे किती एकवीस. ठीक आहे, किती त्रिकोण तयार होतील एकवीस. या प्रकारे किती त्रिकोण तुम्हाला आतमध्ये दिले आणि या प्रकारची लाईन दिल्या तरीही तुम्ही आता सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे, बघा नेक्स्ट टाईप बघा ह्या टाईपमध्ये आपण दोन ट्रिक यूज करणार आहोत. तुम्ही एक तर हा चार्ट लक्षात ठेवा किंवा तुम्हाला मी जी सेकंड ट्रिक सांगणार आहे तीसुद्धा खूप सोपी. हे चार्ट लक्षात ठेवायची सुद्धा गरज नाही, पण तरीही तुम्ही चार्ट लक्षात ठेवला तर तुम्हाला फास्टली आन्सर येणार आहे आणि त्या ट्रिकने तुम्हाला थोडं सॉल्व्ह करावं लागणार आहे. पण दोन्ही ट्रिक काय खूप सोपं आहे. बघा आता इथे आपल्याला माहितीच आहे आता इथे किती एक आहे पण आपण काय करणार आहोत एन. आता जी इथं जे दिसतंय आपल्याला एन बरोबर काय एक आहे. ठीक आहे, आता हे थोडंसं बाजूला ठेवा. आता इथे सॉल्व्ह करू बघा काय समजेल. खा बघा ही खाली जी रेष आहे ही लास्टची रेष आहे इथे किती एक दोन म्हणजे एन बरोबर काय दोन. त्यानंतर एक दोन तीन एन बरोबर किती तीन. त्याचप्रमाणे एक दोन तीन चार एन बरोबर चार. आता चार्टमध्ये बघा एन एन बरोबर एक म्हणजे किती टी किती एक आहे म्हणजे इथे किती एक त्रिकोण आहे. आता इथे दोन आहे म्हणजे इथे किती पाच त्रिकोण. आता इथे एन बरोबर तीन आहे म्हणजे तेरा त्रिकोण आणि इथे चार आहे म्हणजे किती सत्तावीस त्रिकोण. जास्तीत जास्त तुम्हाला पाचपर्यंत विचारलं जातं तरी तुम्ही पूर्ण करून घ्यायचं आहे कारण यावर जर क्वेश्चन विचारलं तर तुमचे कोणताही क्वेश्चन मिस होणार नाही. ठीक आहे, आता ही ट्रिक तर हा चार्टप्रमाणे. आता दुसरी ट्रिक बघा आता इथे यावरून घेऊ आपण. बघा आता इथे किती दिले एक दोन तीन एक दोन तीन काय करायचं एक. त्यानंतर प्लस किती तीन प्लस किती सहा हे काय करायचे यांची टोटल करायची एक अधिक तीन अधिक सहा किती होता दहा. ठीक आहे, त्यानंतर एक नंबर सोडून द्यायचा हा घ्यायचा हा नंबर सोडून द्यायचा म्हणजे प्लस तीन किती तेरा. बघा इथे किती आले तेरा. त्याचप्रमाणे आपण हेही समजून घेऊ बघा एकदा म्हणजे दोन्ही ट्रिक तुम्हाला जर माहिती असेल. आता इथे सत्तावीस आले आपल्याला माहिती आहे इथे किती सत्तावीस आले. ठीक आहे, आता बघा एक दोन तीन चार पण इथे एक लक्षात ठेवायचं इकडनंही आले पाहिजे एक दोन तीन चार एक दोन तीन चार तेव्हाच ती ट्रिक यूज होती इथे झाली होती त्यामुळे आपण सॉल्व्ह करू शकलो. आता बघा एक दोन तीन चार एक प्लस केला तीन प्लस केला सहा प्लस केला दहा. ठीक आहे, आता यांची बेरीज किती होते दहा सहा तीन अधिक एक किती वीस होते. ठीक आहे, आता हे वीस झाले. आता एक नंबर सोडून द्यायचा सहा घेतला एक नंबर सोडून द्यायचा एक घेतला किती सत्तावीस. बघा सेम आन्सर आलंय. कोणतीही ट्रिक तुम्ही लक्षात ठेवायची हे जर लक्षात ठेवलं तर खूपच चांगलं आहे कारण ते डायरेक्टली तुम्हाला आन्सर भेटणार आहे. हे जर केलं तर तुम्हाला थोडं लक्षात राहणार आहे. पण जर कधी तुम्हाला लक्षात नाही आलं हा चार्ट तर ह्याप्रमाणे तुम्ही सॉल्व्ह करू शकता म्हणजे तुमचा क्वेश्चन मिस नाही होणार. ठीक आहे, पण सर्वांनी पाचपर्यंत तरी चार्ट लक्षात ठेवायचाच आहे. ठीक आहे, तर बघा हा आपला लास्ट टाईप आहे. बघा या प्रकारचे स्टारचा तुम्हाला क्वेश्चन आला तर बघा ह्यामध्ये कसं सॉल्व करायचं आणि यामध्ये कसं सॉल्व करायचं व्यवस्थित समजून घ्या. बघा इथे बाहेर किती एक दोन तीन चार पाच. ठीक आहे, पाच. त्यानंतर जॉईंट कुठं होतं एक दोन तीन
चार पांच किती होता दहा, यामध्ये किती त्रिकोण आहे दहा, पण यामध्ये थोडा डिफरन्स आहे बघा, एक दोन तीन चार पाच सहा, ठीक आहे, किती आहे सहा, पण बघा आता इथे आपण जॉईंटचं घेतलं तर आपलं इथलं काउंट झालेलं आहे, आणि इथे बनतच नाही त्रिकोण, म्हणून कोणता हा एक त्रिकोण आणि हा एक त्रिकोण, या प्रकारचे दोन आहे, किती आठ आहे, तर इथे किती त्रिकोण बनता आठ आणि इथे किती दहा. तर याच प्रकारे आजचं आपलं लेक्चर इथे संपलं. जर तुम्ही अजूनही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. आजचं लेक्चर कसं वाटलं सांगा विसरू नका. थँक्यू.